प्रतीक आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी सामना प्रारंभ करण्याचा इशारा येतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुषार पडवळे, बॅटिंग स्टँडवर गुरुनाथ जाधव, डावखोर शैलीचा फलंदाज. तर दुसऱ्या एंडकडे पाहतोय आपण, मॉटरसायकल झोनला जो फलंदाज उभा आहे, नंबर क्रमांक 8 ची जर्सी परिधान केलेला कल्पेश गोंड. ही जोडी खेळपट्टीवर दाखल झाली आहे. गोलंदाज प्रतिकरण सादर करण्याकरिता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता. संजय संजय दांडेकर नंबर क्रमांक 17 जर्सी परिधान करणारा खेळाडू पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. सो हियर वी गो, स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्याकरता गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवर. विधात गुरुनाथ जाधव, पहिला चेंडू शफल केला गेला, पुल केला गेला, पाहायला मिळतो चेंडू अगदी हलक्या हाताने ट्रॅव्हल केला गेला. अमित बसवा चेंडूवर येतोय, जोवर थ्रो केला जाईल. धावसंख्येमध्ये एका दिवसा भरणं संघाचं आणि वैयक्तिक खातं या ठिकाणी खोललं जात आहे. तो वाईडिश लॉंग ऑन रिझनला चेंडू रवाना करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. संजय दांडेकर गोलंदाजी मार्कवर. शामुंडा दुपटर विरुद्ध तनिष फायटर, गुरु जाधव आणि कल्पेश बॅटिंग स्टँडवर पाहतो आपण. पुनर्शित आता मात्र नवीन फलंदाज पाहतो मी, कल्पेश गोंड. कल्पेश गोंड सज्ज होतोय गोलंद बॅटिंग स्टँडवर. षटक क्रमांक 1, चेंडू क्रमांक 2, वाईड इश राईट मोर्दो विकेटचा मारा. हा खोटा प्याचा चेंडू सन्मान दिला गेला, इन टू द गॅप ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे, अगदी मरीन ड्राईव्ह पेक्षा सुरेखचा ड्राईव्ह निघून जातोय चेंडू. सीमा रेषा पार चौकार, अप्रतिम दर्जाचा कव्हर ड्राईव्ह. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीपत्र पाहतोय आपण. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 शतरक्षक 30 yards सरकारच्या बाहेर आहेत आणि त्या अनुषंगाने फलंदाज मात्र चांगली खेळी साकारला. चांगली खेळी साकारल्या जाताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर चेंडू क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. संजय दांडेकर गोलंदाजी मार्कवर. 30 yards सर्कलचा आपण एकदम विचार करतोय, अगदी रांगोळीच्या पद्धतीने शतक सजला गेलाय, अगदी सीमारेषा बाहेर आपण पाहिलं गेलं तर. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि मिडांच्या दरम्यान एक शतक तैनात केला गेला. यावेळेस मात्र बॅट कट पाहायला मिळते, अप्रतिम दर्जाचा फटका. थोडासा लेट खेळला गेला परंतु निश्चितपणे स्लिप रिझनवर थर्डमॅन कडून जोवर चेंडू थ्रो होईल. धमसंख्येमध्ये एखाद्याचा भरणा होऊन स्ट्राईकला मात्र रोटेट केलं जाताना पाहायला मिळतंय. धमसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक आणि ग्राफ एकंदरीत पोहोचला जातोय. तब्बल 6 या अंकावर फळक पोहोचला जातोय. षटक प्रगतीपथावर पुनश एकदा गोलंदाज संजय दांडेकर गोलंदाज मार्कवर. हा खोटा प्याचा चेंडू, यावेळेस बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न, खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण. चेंडूला गॅदर करणं महत्वाचं होतं परंतु या ठिकाणी चेंडू डिफेन्स केला गेला आणि धावसंख्येमध्ये एका धावेनं स्ट्राईकला रोटेट केलं जात असताना पाहायला मिळतंय. षटक पाहतोय आपण, क्रिकेटला पोषक असं खेळपट्टी वातावरण पाहायला मिळतं. अगदी उच्चदाब पाहायला गेला, अगदी निश्चितपणे ही लाही होताना पाहायला मिळते कारण टेम्परेचर पाहतोय आपण. अगदी आताचा मार्च आहे, अजून मे महिन्यामध्ये निश्चितपणे पाहिलं, एप्रिल मे च्या एंडला तर निश्चितपणे ही निसर्गाची लाही पाहायला मिळते कारण निसर्गानं आपले रंग मात्र दाखवताना पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीनं जिथे तिथे वृक्षतोड होताना पाहायला मिळते त्या अनुषंगानं पाहिलं आपण, कारण निसर्गाला साथ हे मनुष्य प्राणी पाहिलं आपण ज्या पद्धतीने देतोय. कारण ज्या पद्धतीनं वारंवार होणारी वृक्षतोड आणि त्या अनुषंगानं निसर्गाचा होणारा ऱ्हास आणि त्या अनुषंग पाहतोय आपण, त्याच कारणास्तव अगदी ह्या मार्च मध्ये सुद्धा एक उन्हाचा तडाखा पाहायला मिळतोय. फक्त यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न अमित बसवत येतोय चेंडू खाली, झेल सुटला गेला. झेल सुटल्यानंतर मात्र निश्चितपणे प्रश्न उद्भवतोय गोलंदाजांना अजून करावं तरी काय, कारण झेल सुटला गेला, फलंदाजाला जीवनदान दिलं गेलं. मित्रांनो, ज्या ज्या वेळेस फलंदाजाचा झेल सुटला जातो त्या त्या वेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि त्यानंतर फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करताना पाहायला मिळतोय. षटक संपन्न होत आहे, पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या फळकावर एकंदर 9 धावा. तत्पूर्वी क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्वांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारतोय. क्रीडा
मंचावर सन्मानित आदरणीय कमलाकर जी दळवी साहेबांना निवेदन असेल आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित पंचायत समिती सदस्य आदरणीय व्यक्तिमत्व सचिन जी पिंपळे साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारतोय. आदरणीय सचिन भाऊ पिंपळे साहेबांचा यथोचित सन्मान पंचायत समिती विधान सदस्य आदरणीय सचिन जी पिंपळे साहेब पाहतो आपण. आदरणीय कमलाकर जी दळवी साहेबांचा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा मान शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा भेट सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आदरणीय व्यक्तिमत्व सचिन भाऊ पिंपळे आपण पाहतोय तो क्षण कॅमेरामध्ये बंदिस्त करताना आमच्या अनुराग पाटील नेटवर्कचे कॅमेरामॅन तो क्षण मात्र या ठिकाणी टिपला जाताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचा मान शाल या स्पर्धेची सदिच्छा भेट सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. तद्दन क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व मासवण गावचे एक जबरदस्त डॅशिंग आणि डायनामिक नेतृत्व एक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय किरण भाऊ पिंपळे साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मी निवेदन करतो आदरणीय व्यक्तिमत्व कमलाकरजी दळवी साहेबांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व किरण भाऊ पिंपळे साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारतोय. धन्यवाद. त्यानंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय विपुलजी पिंपळे साहेबांचा आपण यथोचित सन्मान साकारतोय. आदरणीय विपुलजी पिंपळे साहेबांचा यथोचित सन्मान साकारतोय आपण आणि आदरणीय भारतजी साहेबांना मी निवेदन करतोय आपल्या शुभ हस्ते आपण क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय विपुलजी पिंपळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी साकारला जाताना पाहणं होतं. आदरणीय भरत पागे साहेब पाहतो आपण सन्मानीय विपुलजी पिंपळे साहेबांचा यथोचित सन्मान केला जाताना पाहायला मिळतो. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा मान शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आदरणीय जयेश संख्या साहेबांचा आपण यथोचित सन्मान करतोय. क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय हेमंत जाधव साहेबांना मी निवेदन करतो आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय जयेश संखे साहेबांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी साकारायचा आहे. आदरणीय सचिन विजय पिंपळे साहेब पाहतोय आपण नयन जी पिंपळे साहेब पाहतोय जयेश जी संखे साहेब पाहतोय यांचा एका ठिकाणी या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली जाताना पाहायला मिळते. धन्यवाद. मी पुनश्चित निवेदन करतो मान्यवर आपण कृपया पुनश्चित आमच्या क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. या मॅचचा या आधी झालेला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा दावेदार ठरला गेला मिस्टर महेश आणि हा पुरस्कार प्रदान करण्याकरता आम्ही आमंत्रित करतो आदरणीय व्यक्तिमत्व सचिन भाऊ पिंपळे यांना आपल्या शुभ हस्ते. आदरणीय सचिन भाऊ निवेदन असेल आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कारांना सन्मानित करायचं आणि पुरस्कार विजेता मिस्टर महेश.
त्यानेच मारलं होतं. थँक्यू सो मच. त्यानंतर मी निवेदन करेन आदरणीय सचिनजी पिंपे साहेबांना आपण 100 रुपयाचा कॅश प्राईज कमलाकर भाऊंना आपण हँड ओव्हर करायचं. एक उत्कृष्ट चौकाराकरिता हे कॅश प्राईज येत आहे. येस, आमचे अनुराग तत्पर आहेत आणि तो क्षण कॅमेरामध्ये बंदिस्त केला जाताना पाहायला मिळतोय. एक निळा गांधी पाहतोय आपण या ठिकाणी. एक जबरदस्त चौकाराकरिता या ठिकाणी कॅश प्राईज येत आहे सचिनभाऊ पिंपेंच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. आमचे दीपक परेड साहेब सुद्धा तो क्षण कॅमेरामध्ये बंदिस्त करताना पाहायला मिळत आहेत. बॉलर कोण आहे? नंबर बघणार बघणार की काय दिसतोय? गोलंदाज गोलंदाजी मार्क वर येतोय नितेश दांडेकर. नितेश एन फॉर नाशिक. नितेश दांडेकर नंबर क्रमांक 27 दर्शी प्रदान केलेला नितेश दांडेकर गोलंदाजी मार्क वर येतोय. षटकार 6 धावा. क्रीडा मंचावर सन्मानित मान्यवरांना षटकारानं मानवंदना पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचा फटका. बॅटिंग स्ट्रॅन्स वर आपण पाहतोय. बॅटर कोण आहे? दशरथ. षटकारानं सांगता केली जाताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार पुन्हा सुद्धा गोलंदाजी मार्क वर. हा पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू मात्र पुनश्च एकदा सीमा पार चौकार. 4 धावा. चांगला खेळ पाहायला मिळतो या षटकामध्ये. गोलंदाज गोलंदाजी मार्क वर नितेश दांडेकर पुनश्च एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. निर्धाव जातोय चेंडू. एकंदरीत 3 षटकाचा खेळ संपन्न. 27 धावसंख्या फलकावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुनश्च एकदा गणेश. यावेळेस मात्र स्टँड ऑन डिलिव्हर. अप्रतिम दर्जाचा फटका निघून जातोय. वाईड लॉंग अप सेम रेषापार. 6 धावा षटकार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेशला आमंत्रित केलं आणि गणेशच्या पहिल्या चेंडूवर आसमान टोला. आई गणेश हम आपका तहे दिल से स्वागत करते हैं म्हणून हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये 6 धावेचा भरणा. पुनश्च एकदा यावेळेस फुलवर लेंथ चेंडू निर्धाव जातोय. पाहूयात यावेळेस पुनश्च एकदा पॅडल स्विम. मी थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे.
कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या दोन चेंडू निर्धा, म्हणजे हे खऱ्या अर्थानं आताच क्रिकेट आहे. कारण आपण पाहिलं ना तर क्रिकेटच्या पटलावर एक षटकार आल्यानंतर दोन तीन चेंडू निर्धाव जरी गेले तरी म्हटलं कुठल्याच पद्धतीत दडपण पाहायला मिळत नाहीये. आणि निश्चितपणे व्यावसायिक क्रिकेटर ज्या पद्धतीने खेळ साकारतायत ना त्या पद्धतीचा हे क्रिकेट पाहायला मिळतंय. म्हणजे गेल्या 3 ते 4 वर्षाचा आपण एकंदर अनुभव पाहायला गेला तर क्रिकेटमधलं हे एक वेगळं बल आहे. कारण एक चौकार खेचायचा आणि 4 चेंडू निर्धाव खेळायचे, किंवा एक षटकार खेचायचा आणि 4 चेंडू निर्धाव खेळायचे, आणि तो षटकार मात्र मोबाईलमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून स्टेटसला ठेवायचा. पण त्याआधी निर्धाव केलेले 4 चेंडू पेपर स्टेटसला असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण कशा पद्धतीने खेळतो किंवा आपण कशा पद्धतीने खेळलो आहोत हे मात्र आपल्याला स्वतःला समजणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटच्या पटलावर ज्यावेळेस आपण मैदान उतरतो ना मित्र हो, त्यावेळेस एखादा संघ मालक किंवा एखादा संघ आपल्या पूर्णतः मोठ्या खेळीची अपेक्षा बाळगत असताना पाहायला मिळतोय. परंतु निश्चितपणे टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्याला म्हटलं जातं ना की लाईफ लाईन, म्हणजे एकेरी दुहेरी धाव स्ट्राईकला रोटेट करणं फार महत्वाचं आहे. परंतु तसं न पाहता आपण पाहतोय की फक्त आणि फक्त चौकार आणि षटकार किंवा क्रिकेटी फटके मात्र पाहायला मिळत नाहीये. आणि चौकार आणि षटकारांच्या आशेमध्ये खेळाडूंचा मात्र ओघ जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय. अशाच पद्धतीने पहिला आपण थोडासा खेळ निर्माण झाला आणि धावसंख्येचा ग्राफ आपण पाहतो एकंदरीत पोहोचला गेला तो तब्बल 33 अंकावर. पुनश्च एकदा चांगला फटका, परंतु चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. दोन धावा निश्चितच पूर्ण होत आहेत, धावसंख्येमध्ये दोन धावाचा भरणा होतोय. चांगली गोलंदाजी आता मात्र म्हणावी लागेल गणेश याची. पहिला चेंडू षटका जरूर आलाय, परंतु तदनंतर मात्र स्वतःला थांबवला गेलाय आणि एक चांगला खेळ साकारला जाताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर गोलंदाज तय्या गणेशच्या विरोधात बॅटिंग स्टँडवर सज्ज होतोय तो राजेश. यावेळेस इन टू द गॅप ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट डिझनचा चेंडू लाफ केला गेला, क्षेत्र खाली आहे परंतु क्षेत्राशी तैनात झाला आहे. दुसरी धाव घेण्याचा अनुषंग, दोन धावा या ठिकाणी पूर्णत्वास निघत जातात. षटक क्रमांक संपन्न होईल, एकंदरीत 4 षटकाचा खेळ संपन्न. हा बघ गोलंदाज सीताराम बसवत, मॅन फ्रॉम 11 सर वाकडी बसवळीचा खेळाडू, अनुभव संपन्न खेळाडू पाहतो आपण गोलंदाज मार्को. यावेळेस माझा पहिला चेंडू स्टँड ऑन डिलिव्हर, 1 बाऊ चेंडू निघून जातोय सेम मारायच्या पार चौकार 4 धावा. धावसंख्या वधारताना फळक एकंदरीत पोहोचला जातोय 41 नॉन स्कोर बोर्ड. धन्यवाद. चौकारण धावसंख्या वधारताना फळक मात्र पोहोचला गेला 41 अंकावर. यावेळेस मात्र सुरेख दर्जाचा चेंडू, परंतु चपळाईचा क्षेत्रक्षण करण्याचा प्रयत्न, निश्चितपणे एक धाव अंकित केली जाताना पाहायला मिळते. यष्टरक्षकाला बीट केले गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब दर्जाचा चेंडू फेक आणि दोन धावा चपळतेने पूर्ण. चपळाई पहा आपण पाहतोय बाईच्या माध्यमातून दोन धावा अगदी निर्धाव जाणारा चेंडू, त्या चेंडूला मात्र दोन धावींचा वलय प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्येमध्ये दोन धावेचा भरणा होतोय, फळक एकंदरीत पोहोचला जाईल दोन अंकाच्या मदतीनं 43 रन. 43 या अंकावर फळक पोहोचला गेला. थोडस पाहिलं आपण क्षेत्ररक्षण मात्र दडपण झालं आणि त्याचं दोन धाव्यात रूपांतर केलं जात असताना पाहायला मिळत आहे. पुढे जाऊन सरसवण्याचा प्रयत्न पुरेशीला पाहायला मिळतो. इंटू द गॅप ट्रॅव्हल केला गेला, चेंडू बरासा पल्ला गाठावा लागतोय, निघून जातोय चेंडू थोडासा चौकाराकरिता. लेझी क्रिकेट म्हणावं लागेल, कारण चेंडू थांबवण्याची इच्छा बाळगत असताना मात्र चेंडू निघून जातोय. ऑर्थोडॉक्स स्कॉर कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू सीमरच्या पार चौकार 4 धावांकरिता चेंडू रवाना झालाय. आतापर्यंत पाहतो आपण या षटकात 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय, 3
आणि चेंडूमुळे तब्बल 10 धावसंख्या ही फळकावर लावली जाताना पाहायला मिळते. संघनायक तुषार पडवळे आणि सीताराम बसवत निश्चितपणे या मॅच मध्ये रणनीती आखताना पाहायला मिळते, कारण 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. कशा पद्धतीने चेंडू हाताला जाईल, कशा पद्धतीने चेंडूवर प्रहार केला जाईल पाहूयात, कारण गोलंदाज अनुभव संपन्न गोलंदाजी मार्गावर पाहतो आपण. सुरेख दर्जाचा चेंडू गोलंदाजाचा पद दर्जावर बघा, अगदी स्टंपच्या मागे पाहिला आपण, स्टंपच्या बाहेरून चेंडूला मात्र लॅन केला गेला, निर्धाव गेला चेंडू. षटकातला पुढचा चेंडू पुरेशी तयार. यावेळेस मात्र पॅनल स्वीप, मोठा फटका पाहायला मिळतो, निघून जातोय चेंडू. वन बाव चेंडू सीमा रेषापार, चौकार 4 धावा. पुन्हा एकदा अखोट टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याची इच्छा पाहायला मिळते. बॅकवर्ड पॉइंट रिझनला चेंडू रवाना झालाय, दर्जा मात्र मात्र पाहायला मिळतो चेंडू थांबवण्याची इर्षा, परंतु निघून जातो चेंडू सीमा रेषा पार, चौकार. पुन्हा सुद्धा खराब दर्जाचे शतरक्षण. यानंतरचा होणारा सामना केके स्टार्स विरुद्ध गावदेवी पोसाळे, उभय दोन्ही संघाचे संघनायक निवेदन असेल आपण कृपया नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. केके स्टार्स विरुद्ध गावदेवी पोसाळे. नाणेफेकीचा कौल साकारण्याकरिता आपण आमंत्रित करता आदरणीय व्यक्तिमत्व दीपक परेड साहेबांना, त्यांच्या शुभस्ते आपण नाणेफेकीचा कौल साकारतो. केके स्टार्स विरुद्ध गावदेवी पोसाडी. अनुराग नाणेफेकीचा कौल सकाळला जाताना पाहायला मिळतोय. उभय दोन्ही संघाचे संघनायक केके स्टार्स आणि नाणेफेकीचा कौल जिंकला केके स्टार. निर्णय क्षेत्ररक्षण करता निर्णय. ओके, प्लेइंग इलेव्हन लिस्ट घ्या दोघे पण संघ. आपण
55 धावसंख्या फळकावर लावली जाताना पाहायला मिळते. 56 धावांचा पाठलाग करण्याकरिता सलामीची जोडी खेळपट्टीवर दखल झाली आहे. बॅटिंग स्टँडवर पाहतोय आपण डावखुरशेरीचा एक शेलदार फलंदाज तुषार पडवळे आणि नॉनस्ट्रायकर झोनला आपण पाहतोय. नंबर क्रमांक काय जर्शी नंबर कळत नाही, दिसत नाही. 55 नंदेश डोला ही जोडी खेळपट्टीवर दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैयक्तिक आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर गुरुनाथ जाधव. डावखुराशींचा आक्रमण यावेळेस कट केला गेला चेंडूला. पहिला चेंडू प्रारी हल्ला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर मात्र खातं खोलत होतं. वैयक्तिक आणि सांघिक धावा जमण्याचा सिलसिला जारी केलाय तो षटकातील पहिल्या चेंडूवर. गोलंदाजी मार्कवर पहिला आपण गुरुनाथ जाधव एक अष्टपैलू खेळ साकारताना पाहायला मिळतो. वैयक्तिक पहिला आपण स्वतः फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर फलंदाज म्हणून आला होता, आता मात्र स्ट्रायकर गोलंदाज म्हणून आपण पाहतोय. गुरुनाथ जाधव मॅन फ्रॉम दुकटण देवेकर पाडाचा खेळाडू आहे. निश्चितपणे वर्णी लागली जाते सूर्या प्रीमियर लीग 35 माध्यमातून प्रतिनिधित्व करताना तनिष्क फायटर्स संघाच्या माध्यमातून. तनिष्क फायटर्स संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये शिवशक्ती वॉरियर संघानं मात्र पहिल्या मॅचमध्ये विजेतेपद प्राप्त केलं आणि त्यानंतर पाहिलं आपण पहिल्या पराभवांत ज्यांना निश्चितपणे आपल्या वाट्याला खेचला गेला. यावेळेस दुसऱ्या मॅचमध्ये कशा पद्धतीने खेळ साकारता पाहूयात. कारण 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रति उत्तरामध्ये पाहतोय आपण षटक क्रमांक एक पॉवर प्लेचा पहिला षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या दोन चेंडूवर दोन धावा अंकित केल्या जाताना पाहायला मिळतात. एकंदरीत पाहिलं आपण डावखुराशेरीचं आक्रमण बॅटिंग स्टँडवर आल्यानंतर मात्र क्षेत्रक्षेत्र पाहिलं आपण तर मिडविकेट आणि ऑर्थोडॉक्स काउकॉर्नर रिझर्वला क्षेत्रक्षेत्र तैनात केला गेलाय आणि डीप फॉरवर्ड रिझर्वला क्षेत्रक्षेत्र तैनात पाहायला मिळतो 38 सर्कलच्या बाहेर. अगदी 38 सर्कलचा आपण विचार करसाल तर उर्वरित सर्व क्षेत्रक्षेत्र 38 सर्कल आतमध्ये. अगदी शॉर्ट मिड ऑफ किंवा मिड ऑन पाहिला गेला. एक एक्स्ट्रा कव्हर पाहतो आपण. पॉईंट पाहायला गेलं थर्डमॅन रिझर्वला क्षेत्रक्षेत्र तैनात केलाय. फाईन लेग रिझर्वला शॉर्ट लेग रिझर्वला त्यानंतर तैनात. यावेळेस मात्र सुरेख दर्जाचा चेंडू पीस ऑफ क्वालिटी हाताळत जाताना पाहायला मिळते. निर्धाव जातोय चेंडू. डावखुरे शैलीचा गोलंदाज आणि फलंदाज बॅटिंग स्टँडवर पाहायला मिळतं. हे युद्ध पाहणं खरं होतं मजेशीर ठरणार आहे. कारण गोलंदाज कशा पद्धतीने चेंडूला वलय प्राप्त करतोय परंतु अनुभवाची शिदोरी बाळगलेला खेळाडू तुषार पडवळे बॅटिंग स्टँडवर पाहतोय आपण. यावेळेस मात्र यष्ट्यांचा वेद फर्निचर डिस्ट्रॉय. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज बाद संघाचा संघ नायक तुषार पडवळे हॅज द पार्ट ओव्हर टू डिझाय. फलंदाज पाहतोय आपण. नितेश दांडेकरच्या बॅटमधून निघणाऱ्या प्रत्येक षटकाराकरता तब्बल 100-100 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळत आहे. ते आमचे बंधू दीपक परेड साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक लावण्यात येत आहे.
बॅटिंग स्टान्स वर नितेश दांडेकर संघाचा प्रतापण यावेळेस डावखुरेशीरचा आणखी एक दर्जेदार फलंदाज खेळपट्टी दाखल झाला आहे. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला षटक मार्गास तोडण्याच्या पावलावर यावेळेस स्टँड वन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. मिड विकेट हिजरला फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षण तयार होता परंतु या ठिकाणी जेल सुटला जातोय. फलंदाजाला जीवनदान आणि एका धावेच्या सरशीनं षटक क्रमांक एक संपन्न. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फटकावर 3. या एकवट डिझेल आणि पुन्हा करतोय मैदानाच्या आतमध्ये डिझेल. फळकावर एकंदरीत 3 धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्क वर शामराव सातवी गोलंदाजी मार्क वर षटकातला पहिला चेंडू हलक्यात ट्रॅव्हल केला गेला 30 yard सर्कलच्या भेदण्याचा प्रयत्न. सचिन येतो चेंडूवर. धावसंख्येमध्ये एका धावेचा बळणा होऊन स्ट्राईकला रोटेट केला जाईल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताळा गेला गोलंदाज शामरावच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये एका धावेचा बळणा होत असताना फळक एकंदरीत पोहोचला जातोय. तो 4 या अंकावर. षटक क्रमांक 2 पदरी पथावर फ्लॉवर पेचा हे दुसरं आणि शेवटचं षटक पाहतोय. 3 षटकाच्या 30 yard सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. या ठिकाणी अगदीच पाहिलं गेलं तर वाडीश लॉंग ऑन दिसला. एक डीप मिड विकेट रिझर्व आणि एक डीप फॉरवर्ड रिझर्व क्षेत्र तैनात केला जात असताना पाहायला मिळतोय. षटकातला हा पुढचा चेंडू होत असता यार यावेळेस पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न. प्रयत्नांना यश पाहायला मिळतंय का परंतु विकेटचं पतन. डाऊन द विकेट. विकेट क्रमांक 2 फलंदाज बाद. फलंदाज पातापण खेळपट्टीवर दाखल होतोय. संजय भुया नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खेळला जाताना पाहायला मिळतो. निर्भयाच्या स्वरूपात चेंडूची संतप झाली आहे. हे दुसरे षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि फक्त एक धाव अंकित देखील जात असताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र कट केला गेलाय. चांगला फटका एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. चेंडू मात्र सीमारेषेपर्यंत पोहोचला जाईल. तत्पूर्वी 2 धावा निश्चितच पूर्ण केल्या जात आहेत. 30 yard सर्कलला भेदण्याचा प्रयत्न केला गेला. आउटफील्ड फास्ट आहे. अगदी थर्डमॅनचा क्षेत्र तैनात होता. चेंडू मात्र रवाना केला गेला थर्डमॅनच्या रिझनला. परंतु 2 धावा निश्चितच या ठिकाणी पूर्ण केल्या जात असताना पाहायला मिळतात. धावसंख्या पडताय पण 2 अंकाच्या मदतीने पुढे सरकला तर फळक एकंदरीत पोहोचला गेलाय. 6 या धावसंख्येवर ग्राफिक पोहोचला जातो. षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अखोटा प्यासा चेंडू. यावेळेस मात्र दिशा थोडीशी भरकटलेली. पंच वळतात. गोलंदाजाला दंडित करतात. धावसंख्येमध्ये एका दिवसा भरणा होईल. अभांतरच्या रूपाने धावसंख्येत भरणा होत असताना फळक पोहोचतो. हे 1 अंकाच्या मदतीनं अभांतर चेंडू हाताळा गेला. 7 धावसंख्या फळकावर पाहतोय. पुनश्च एकदा त्याच तिकिटावर तूच खेळ. पुनश्च एकदा अभांतर चेंडू. धावसंख्येमध्ये आणखी एका दिवसा भरणा पाहायला मिळतोय.
धनसंख्या एक एक अंकाच्या मदतीने पुढे जरूर सरली जाताना पाहायला मिळते, परंतु आपण 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, मोठे फटके येणं निश्चित आवश्यकता आहे, परंतु गोलंदाजी मात्र लयबद्ध आणि शिस्तबद्ध पाहायला मिळते. गोलंदाजानं मात्र फलंदाजाला पूर्णतः जखडून ठेवलं जातं, बांधून ठेवलं गेलंय, मोठे फटके खेळण्यापासून पूर्णतः वंचित ठेवलं जात असताना पाहायला मिळतं. धावसंख्या फळकार पाहतो आपण, एकंदरीत फक्त आणि फक्त 8 धावा. षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज तयार, यावेळेस पुनश दाखव टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याची इर्षा फलंदाजाला या ठिकाणी पाहायला मिळते आहे, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण फ्लाइटेड बिनबरी आणि शॉर्टम चेंडू पाहायला मिळतात, तर फलंदाजाकरता एक आमिष निर्माण केलं गेलं होतं, परंतु एकाच धावेनं स्ट्राईकला रोटेट केलं होतं. धनसंख्या एक अंकाच्या मदतीनं पुढे सरत त्याला फलक पोचतोय 9 अंकावर. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज बॅटिंग स्टान्सवर पाहतो आपण, नितेश दांडेकर प्रति षटकाराकरिता 100 रुपयाचा कॅश प्राईज पाहायला मिळत आहे. पाहुयात कशा पद्धतीने खेळ साकारला जाईल. गोलंदाजी महाकुरुष शामराव साथवी, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विच स्विंग हिटवर पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलताना षटक क्रमांक 2 पहिल्या 2 षटकाचा खेळ संपन्न, धावसंख्या फळकावर फक्त 9. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपन्न झाला, धावसंख्या फळकावर फक्त आणि फक्त 9 धावा पाहतोय आपण. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तरामध्ये पहिल्या 2 षटकाच्या सांगतेमध्ये 9 धावा फळकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुनश्चित वैयक्तिक, दुसरं सांघिक, तिसरं षटक हाताने सज्ज होते गोलंदाज गुरुनाथ जाधव. लेटम ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर, षटक क्रमांक 3 चेंडू क्रमांक 1 गोलंदाज तयार, बॅटिंग स्ट्रँड्सवर फलंदाज सज्ज होतोय संजय. यावेळेस स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, डीप कव्हर रिझन चेंडू रवाना केला गेला, एक धाव पूर्ण होतीये, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल, तोपर्यंत जो चेंडू थ्रो होतोय गॅदर केला जाईल, तत्पूर्वी 2 धावा या पूर्णत्वास नेल्या जात असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 2 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक पोचतोय, दुहेरी अंकाच्या असलेला 11 धावा. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तरामध्ये 11 धावसंख्या ही फळकावर लावली जाताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार, पुनश एकदा मोठा फटका खेळण्याची दृश्य पाहायला मिळतं, पुनश एकदा फॉरवर्ड डिझाईनला चेंडू रवाना केला गेला, एका धावर समाधान व्यक्त केलं जात आहे. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फलक पोहोचला होता. निश्चितपणे आपल्या संघाला जर या मॅचमध्ये विजय पदार्थ प्राप्त करायचं असेल तर मात्र मोठमोठे फटके खेळणं गरजेचं आहे, मोठे फटके गोलंदाजाच्या विरोधात रणनीती आखणं गरजेचं आहे, कारण एक लयबद्ध आणि शिस्तबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते, त्या गोलंदाजीच्या विरोधात कशा पद्धतीने खेळ साकारायचं पाहिजे, कारण ज्या पद्धतीनं आता मॅच चालली आहे ना आपण पाहतोय, तनिष्क फायटर संघाचं पार्टनर थोडंसं जड पाहायला मिळत आहे, कारण मोठ्या फटक्यांपासून पूर्णतः बांधून ठेवलं गेलंय ते चामुंडा दुट्टन संघाला. गोलंदाज तयार, पुरोषित गोलंदाजी मार्कवर, यावेळेस सेंट टू द गॅप ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, मोठा फटका निघून जातोय चेंडू सीमा रेषा पार, आमच्या कॅमेरामध्ये अनु लागला मात्र सरांनी पाहायला मिळतो चेंडू सीमा रेषा पार, चौकार 4 धावा. ही एलपीडीज आहे. तैनात केला जाताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, पुनश्चित गोलंदाजी मार्कवर,
आतापर्यंत या षटकातील तीन चेंडूचा खेळ जवळजवळ संपन्न झालाय. तीन चेंडू शेष आहेत. गोलंदाज तयार होत आहे गोलंदाज मार्कवर. गुणत साधव हा खोटी प्याचा चेंडू कट केला गेला. बॅकफुट पॉइंटला जरा खराब दर्जाचा क्षेत्ररक्षण. थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडू निघून जातोय. सीमा रेषेपार. आणखी एक दर्जेदार चौकार. आपण तर तब्बल 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे येणारे 14 चेंडू आणि 36 धावा. आव्हान कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. फुलवर लेंथ चेंडू पुन्हा सुद्धा मिड विकेट डिझाईन लाभ केला जाताना पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्यात अनुषंग गाठला गेलाय. जोर चेंडू थ्रो होतोय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना मात्र आपले छोर बदलताना पाहायला मिळतात. धावसंख्येमध्ये 2 धावांचा भरणा होईल. हे तिसरा षटक गुणत जाधवचं ज्या पद्धतीने हाताळत जाताना पाहायला मिळतं. निश्चितपणे चांगला खेळ साकारला गेला. आतापर्यंत या षटकामध्ये 13 धावांची लयलूट केली जाताना पाहायला मिळते. म्हणजेच आपण पाहिलं मोठ्या फटक्याची आवश्यकता असणाऱ्या षटकामध्ये चांगला खेळ साकारला जाताना पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. गुगा जाधवच्या विरोधात मिस दांडेकर. फुलवर लेंथ चेंडू यावरचा फलंदाजाच्या रडार मध्ये आणण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. निर्भाव जातोय चेंडू. षटक संपन्न. पहिल्या तीन षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या फळकर पाहताय पण एकंदर 22 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. या ऐकू डिझेल आहे. येणारे 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन धानवा. गोलंदाजी मार्कवर स्पिन आक्रमण पाहायला मिळत आहे. बॅटिंग स्टँड वर फलंदाजाला मात्र आता कस करावा लागणार आहे कारण फलंदाजाच्या विरोधात काउंटर अटॅक शिवाय दुसरा पर्याय नाहीये. लयबद्ध आणि शिस्तबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. हा खोटा प्याचा चेंडू पाहताय आपण. उसळी घेऊन थोडाला फ्लाइटेड डिलिव्हर. फलंदाजाला मात्र बीट केलं गेलं. निर्धाव जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. उर्वरित येणारे 11 चेंडू शेष राहतील आणि अजून सुद्धा 34 धावांचे लक्ष आहे. आता मात्र 17 सरासरीने धावा जमवणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न. चेंडूवर बोट फिरवली जाताना पाहायला मिळत आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र रंग बदलताना पाहायला मिळतोय. चेंडू थोडासा स्विंग होतो आणि फलंदाज मात्र बीट होतोय. एक अंदाज फटका पाहायला मिळतो. निर्भाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा षटकातील या ठिकाणी तिसरा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार. पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न. सेफ फटका बनवायला गेला पण शतक तैनात होतोय. विकेट झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल सुटला गेलाय परंतु निश्चितपणे पुनश्च एकदा 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. धनसंख्येमध्ये 2 धावेचा भरणा होतोय. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे. अगदी दमछाक करणारा क्रिकेट पाहायला मिळतं चामुंडा दत्त संघाच्या माध्यमातून. कारण मोठी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे पाहिला आपण तर गोलंदाज पूर्णतः हेवी पाहायला मिळतोय. पण यावेळेस डाऊन द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. निघून जातोय चेंडू. सीमा रेषेपार. 6 धावा. षटकार.
जोशी एकदा डाऊन द विकेट, आणखी एक दर्जेदार बॅक टू बॅक अन्नाडा गुड वन, आणि अन्नाडा द मॅक्झिमम. मॅच मध्ये पुनर्शिता टेस्ट निर्माण झालाय, 36 धाव संख्या फळकावर लागली जाते. 7 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाज तयार, पुनश एकदा सचिन धनबाद बॉलिंग मार्क. सचिन धनबादच्या विरोधात बॅक टू बॅक दोन षटकार मॅच मध्ये पुनर्शिता ट्विस्ट निर्माण केलाय. येणारे 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. हा खूप टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याची इच्छा, फटका फसला गेलाय. नो मॅन्स लँड उभय क्षेत्र खाली आहे. एक धाव पूर्ण होती आहे, दुसरा धाव घेण्यात अनुषंग, दोन धावा सफलतेने पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितपणे पाहायला मिळतोय. धाव बाधकडे नाही संधी आणि 3 धावा सफलतेने पूर्ण. एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं. अगदी डोळ्याची तापणी लावते ना लावते, तेव्हा 3 धावा मात्र पूर्ण केल्या जात असताना पाहायला मिळतात. धनसंख्येमध्ये 3 धावेचा भरणा होतो, षटक संपन्न होईल. येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पुनश एकदा संजय भुयार बॅटिंग स्टँड मध्ये येताना पाहायला मिळेल, ज्यांना 2 षटकारांना मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केला. या मॅच मध्ये जिवंतपणा पुनश्चेदा निर्माण केला गेला. उर्वरित येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. या ऐकू डिझेला आणि पुढे परतूयात मैदानाच्या आतमध्ये. मार्कवर गोलंदाज चेंडू मात्र सुपूर्द केला जातो, तो कल्पेश गोल्डच्या हाती. उर्वरित येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. बॅटिंग स्टँड वर संजय भुयाळ. मोठा फटका खेळला जाताना पाहायला मिळतो, अप्रतिम दर्जाचा फटका. निघून जातोय चेंडू, सीमारेषा पार, 6 धावा. फाईन लेग रिझन चेंडू, सीमारेषा पार. थोडी घाई करा, बी फास्ट. कल्पेश गोंड गोलंदाजी मार्गावर पाहतोय आपण. पुनश एकदा अखोट टप्प्याचा चेंडू, डाऊन द विकेट. पुनश एकदा निघून जातोय चेंडू, सीमारेषा पार, 6 धावा. षटकार, बिग 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 वन, अन्ना द गुड वन अँड अन्ना द मॅक्झिमम. संजय भुयाळ पाहतोय आपण बॅटिंग स्टँड वर. आतापर्यंत एकंदरीत 4 षटकार त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळतात. 11 चेंडू मध्ये 35 धावांची नाबाद खेळी सकाळी जाताना पाहायला मिळते. उर्वरित आता मात्र येणारे चेंडू शेष राहिले जातात, ते 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना आणखी एक मोठा फटका, निघून जातोय चेंडू, सीमारेषा पार, बिग वन. आणखी एक दर्जेदार बॅक टू बॅक षटकार. या षटकारानं मात्र चामुंडा दुट्टन संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला गेला. सलग दुसरा पराभव पाहायला मिळतोय.
एकंदरीत तनिष फायटर संघाचा, कारण मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण जरूर झाला होता, पूर्णत मॅच मध्ये खेळ साधला. तो संजय मात्र संघाला सन्मानित केलं जात आहे. मी निवेदन आहे संजय भुईर, संजय भुईर यांनी आपण यायचं कृपया मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारायचा. नवीन सामना पाहायला मिळतो पुरुषा केके स्टार्स विरुद्ध गावदेवी पोसाडे. निर्णय घेतला जातोय.